नमस्कार नमस्कार आज आपण इयत्ता अकरावीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील तिसरा धडा पाहणार आहोत भारतातील ताम्रपाषाण युगीन गाव वसाहती याच्यामध्ये तीन मुद्दे आपण बघणार आहोत भारतातील ताम्रपाषाण युग ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्र आणि भारतातील महापाषाण युग सुरुवातीला आपण पहिला मुद्दा घेऊया भारतातील ताम्रपाषाण युग नागरी हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासामुळे उत्तर हडप्पाकालीन लोकांनाही स्थलांतर करावे लागले का स्थलांतर करावं लागलं नागरी हडप्पा संस्कृतीच्या राहासामुळं जी उत्तर हडप्पा कालीन संस्कृती होती इथली जी लोक होती त्या लोकांना त्या ठिकाणाहून दुसरीकडं जावं लागलं नागरी हडप्पा आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक जेथे जेथे पोचले ते तेथील स्थानिक संस्कृतीमध्ये मिसळून गेले बघा ते ज्या ठिकाणी गेले तिथली जीवनपद्धती सांस्कृतिक पद्धती त्यांनी स्वीकारली आणि त्या त्या ठिकाणी नवीन ग्राम वसाहतींच्या स्वरूपात नवीन संस्कृती उदयास आलेल्या आपल्याला दिसून येतात आता बघा उत्तर हडप्पा काळात हडप्पा नगराच्या अवशेषांवर वसलेल्या वसाहतींची घरबांधणी ग्राम वसाहतींची रचना यामध्ये नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील शिस्त ही आढळत नाही हे इथलं त्रुटी आहे त्यांच्या हडप्पा येथील यच या दफन स्थळातील मिळालेल्या आस्थी कुंभावरील नक्षीचे नमुनेही वेगळ्या प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये चंद्र सूर्य मासे हरिण आणि मोर या प्रतीकांचा वापर केलेला आढळून येतो कोणतं कशा कशाचा हडप्पा येथील यच या दफनस्थळात मिळालेले जे आस्तिकुंभावरील नक्षीचे नमुने त्या नक्षीमध्ये काय काय आहे चंद्र सूर्य मासे हरिण आणि मोर यांची प्रतीक यांची चित्र त्या ठिकाणी सापडलेली आहेत बघा इथं हडप्पाच्या यच दफनस्थळ येथील कुंभावरील नक्षी कशा पद्धतीची नक्षी इथं तुम्हाला दिसते पाहून घ्या मोराच्या पोटात मृताचे शरीर दाखवलेले आहे कोणाच्या पोटात मोर मोराचे जे पोट आहे त्या मोराच्या पोटामध्ये मृत व्यक्तीचे शरीर दाखवलेले दिसून येते थोडक्यात उत्तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये काहीशी वेगळी होती हे आपल्याला याच्यावरून सिद्ध होत उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक वैदिक कार्य असावेत वैदिक आर्य कार्य नाही वैदिक आर्य असावेत असे काही पुरातत्वांचे तत्वज्ञांचे मत आहे काही पुरातत्वज्ञांचं काय मत आहे उत्तर हडप्पा संस्कृतीचे हे जे लोक आहेत हे लोक वैदिक आर्य लोक असावेत असं त्यांना वाटतं कोणते उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक वैदिक आर्य असावेत मात्र उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक नागरी हडप्पा लोकांच्या पुढील पिढ्या होत्या की ते आर्य होते हे ठरवण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता दिसून येते आवश्यकता आहे म्हणजे आणखीन संशोधन होण्याची गरज आहे इथे जी माहिती दिली आपण थोडक्यात ती बघूया काय माहिती येते नागरी हडप्पा संस्कृतीच्या आधी नवाश्मयुगीन ग्राम वसाहती अस्तित्वात होत्या कशाच्या अगोदर नागरी हडप्पा संस्कृतीच्या अगोदर नवाश्मयुगीन ग्राम वसाहती या अस्तित्वात होत्या त्यांना तांब्याच्या वस्तू बनवण्याचे ज्ञान होते कशाच्या वस्तू बनवण्याचे ज्ञान होते त्यांना तांब्याच्या तेथील लोकांना मातीची भांडी बनवण्याची किंवा घडवण्याची कलाही प्राप्त झालेली होती त्यांना तांब्याचं ज्ञान होतं मातीची भांडी त्यांना घडवता येत होती त्याच योगे तंत्रज्ञानाचा विकास आणि व्यापारात वाढ होऊन त्या समृद्ध होत गेल्या आणि हडप्पा नगरांची उभारणी झाली आपल्याकडे बघा जसं आपल्याला सुरुवातीला घर नसतं आणि जेव्हा आपल्याकडं पैसे येतात आपलं उत्पन्नाची साधनं वाढतात तेव्हा आपण चांगल्या पद्धतीची घरं बांधतो तशाच पद्धतीनं इथं त्यांच्या तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि व्यापारात वाढ झाली त्याच्यामुळे ते समृद्ध झाले आणि नगरांची त्यांनी उभारणी केलेली दिसून येते चाकावर भांडी घडवणे गहू आणि बारली यांची शेती करणे तांब्यांच्या वस्तू बनवणे यासारख्या गोष्टीचे ज्ञान नागरी हडप्पा आणि उत्तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांजवळ होतेच ते ते जेथे जेथे गेले तेथील स्थानिक लोकांनाही त्यांनी ते शिकविले असणारच त्याच्याद्वारे प्रादेशिकतेनुसार वैशिष्ट्यांचे वैविध्य दर्शविणाऱ्या ग्रामवसाहतींच्या स्वरूपातील नवीन संस्कृती या उदयास आल्या का नवीन संस्कृती उदयास आल्या या उत्तर हडप्पाकालीन संस्कृतीच्या लोकांजवळ असलेलं ज्ञान आणि ज्या ठिकाणी ते वसाहत करण्यासाठी राहण्यासाठी गेले त्या लोकांजवळ असलेलं ज्ञान या दोन्ही ज्ञान ज्ञानाचा संगम झाला आणि नवीन स्वरूपाची संस्कृती उदयास आली आणि या संस्कृतींनाच ताम्र पाषाणयुगीन संस्कृती म्हणतात ताम्र पाषाणयुगीन संस्कृती म्हणजे तांबे आणि पाषाण म्हणजे दगड या दोहोंची हत्यारे वापरणाऱ्या लोकांची संस्कृती आणि या संस्कृतीमध्ये तांब्याचा वापर व होत असला तरी तो मर्यादित स्वरूपाचा होता मोठ्या प्रमाणात होत नव्हता भारतामध्ये राजस्थान गंगेचे खोरे गुजरात बिहार बंगाल ओडिशा मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र येथे ताम्रपाषाण युगीन संस्कृती सापडलेल्या आहेत बघा कुठं कुठं सापडल्या आहेत राजस्थान गंगेचं खोरं गुजरात बिहार बंगाल ओडिशा मध्य प्रदेश आणि आपला जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये ताम्रपाषाणयुगीन संस्कृती सापडलेल्या आहेत आता आपण राजस्थानमध्ये ताम्र पाषाणयुगीन संस्कृती कोट होत्या ते बघूया क्रमांक एक आहाड किंवा बनारस संस्कृती कोणत्या राज्यामध्ये राजस्थान भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती हडप्पा संस्कृतीनंतरच्या काळातील आहेत मात्र राजस्थानच्या मेवाड प्रदेशातील आहाड किंवा बनारस बनारस नाही बनास बनास या नावाने ओळखली जाणारी संस्कृती हडप्पा संस्कृतीच्या समकालीन होती उदयपूर जवळचे बालाथल आणि गिलुंड ही आहार संस्कृतीची महत्वाची स्थळे आहेत उदयपूरजवळचं बालाथल आणि गिलुंड ही आहाड संस्कृतीची महत्त्वाची स्थळे ठिकाणे आहेत बालाथल येथील पुराव्यानुसार ती इसवी सणापूर्वी सुमारे चार हजार वर्ष इतके प्राचीन होती किती वर्षे प्राचीन आहे चार हजार वर्ष इसवी सन पूर्व उदयपूर जवळच्या आहाड येथे तिचा शोध प्रथम लागला म्हणून तिला आहाड संस्कृती असे नाव देण्यात आले हे गाव आहाड या बनास नदीच्या उपनदीवर वसलेले आहे तिला बनास संस्कृती असेही म्हणतात कोणत्या संस्कृतीला आहाड संस्कृतीला पुरा वस्तू आणि पुरा वास्तू यांच्या आधारे असे दिसते की बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर मातीच्या भांड्यांचे उत्पादन होत होते कशाच्या भांड्याचं मातीच्या भांड्याचं उत्पादन कुठं व्हायचं बनास किंवा आहार संस्कृतीच्या बालाथल येथे बालाथल येथे तयार झालेल्या भांड्यांचा पुरवठा आहार संस्कृतीच्या इतर ग्राम वसाहतींना केला जात होता असं दिसतं मातीच्या भांड्यांच्या बरोबरीने मातीचे बैल शंखांच्या वस्तू दगडी पाती छिन्न्या बाणाची अग्रे तांब्याची हत्यारे यासारख्या वस्तू विपुल प्रमाणात मिळाल्या बालाथलमधील घरे पक्क्या विटांची आणि दोन आडव्या दोन उभ्या विटांची रचना करून इंग्लिश बँड पद्धतीने बांधलेली आपल्याला दिसून येतात कुठली बालाथल या ठिकाणची घरं ही पक्क्या विटांची दोन आडव्या आणि दोन उभ्या विटांनी जी इंग्लिश बॉन्ड पद्धत आहे अशा पद्धतीने बांधलेल्या तिथल्या घरांच्या भिंती दिसून येतात घरं दिसून येतात बालाथल भोवती तटबंदी सुद्धा होती हे तेथील लोकांच्या हडप्पा संस्कृतीशी असलेल्या संबंधाचे सबळ पुरावे मानले जातात राजस्थानमधील खेत्री येथील तांब्याच्या खाणीमधून या संस्कृतीचे लोक तांबे मिळवत होते तांबे वितळवून युद्ध करण्याचे ज्ञानही त्यांच्याकडे होते हडप्पा संस्कृतीचे लोक आहाड संस्कृतीच्या लोकांकडूनच तांबे आणि तांब्याच्या वस्तू आयात करत असावेत असे दिसते त्याच्यानंतर राजस्थानमधील पुढची संस्कृती आहे गणेश जोधपूर संस्कृती गणेश्वर जोधपुरा नावाने ओळखल्या जाणाऱ्या संस्कृतीची अनेक स्थळे राजस्थानमधील खेत्री येथील तांब्याच्या खाणीच्या परिसरात सापडली आहेत तेथील वसाहती हडप्पा पूर्व काळापासून अस्तित्वात होत्या गणेश्वर येथील उत्खननामध्ये तांब्याचे बाण आणि भाले यांची आग्रे मासेमारीचे गळ बांगड्या छिन्या यासारख्या वस्तू आणि मातीची भांडी मिळालेली आहेत हडप्पा संस्कृतीच्या लोकांना गणेश्वर जोधपुरा संस्कृतीचे लोक तांब्याच्या वस्तू पुरवत असत त्याच्यानंतरची संस्कृती आपण बघू गंगेच्या खोऱ्यामधली संस्कृती गेरू रंगाची भांडी आणि गेरू कॉपरुरंगाच्या तांब्याच्या भांड्यांची खापरे नदीच्या पात्रात सापडतात सहसा पाण्याच्या प्रवाहामुळे ती झिजलेली आणि ठिसूळ झालेल्या अवस्थेत सापडतात या संस्कृतीची स्थळे पंजाब हरियाणा राजस्थान आणि उत्तर प्रदेशाचा पश्चिमेकडील भाग एवढ्या विस्तीर्ण प्रदेशात सापडली आहेत या संस्कृतीच्या लोकांच्या घराच्या जमिनी व्यवस्थित चोपून तयार केलेल्या असत जमिनी व्यवस्थित चोपून तयार केलेल्या असत त्या घरांच्यात चुली मातीच्या पक्क्या भाजलेल्या पुरुषरूपी बाहुल्या बैल या यासारख्या वस्तू मिळाल्या गाई गुरांची हाडे तसेच तांदूळ आणि सातू यांचे अवशेष इथं सापडलेले आहेत इथे बघा निधीतील काटेरी गळ कुराडीची पाती आणि कडे इत्यादी वस्तू दिसतात तिथे बघा त्यांच्या आधारे या संस्कृतीचे लोक स्थिर गाव वसाहतीमधून राहत होते आणि ते शेती करत होते हे स्पष्ट होते गेरू रंगाची भांडी वापरणाऱ्या लोकांच्या या संस्कृतीचा राजस्थानमधील काळ इसवी सणापूर्वी सुमारे तीन हजार वर्ष इतका प्राचीन आहे ही संस्कृती गंगा यमुनांच्या दुआबात इसवी सणापूर्वी दोन हजारच्या सुमारास नांदत होती भारतातील ताम्रनिधी प्रामुख्याने उत्तर प्रदेश बिहार बंगाल ओडिशा आणि मध्य प्रदेश येथे मिळाले आहेत ताम्रनिधीमधील वस्तूंचे स्वरूप पाहता त्या घडवणारे कारागीर तांब्याच्या वस्तू घडवण्यात निष्णात होते हे स्पष्ट होते गेरू रंगाच्या भांड्यांची संस्कृती आणि ताम्रनिधी हे काही ठिकाणी जवळच्या परिसरात आहेत त्यामुळे ताम्रनिधीतील वस्तू घडवणारे कारागीर गेरू रंगांच्या भांड्यांच्या संस्कृतीचे होते असे मानले जाते ही संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या उतरणीच्या काळात स्थलांतर केलेल्या हडप्पा लोकांची आहे असे काही पुरातत्वांचे मत तत्वज्ञांचे मत आहे बघा ही जी संस्कृती आहे ही संस्कृती हडप्पा संस्कृतीच्या उतरणीच्या काळात उतरणीच्या म्हणजे तिचा ले ले सुरू झाला होता तेव्हाचा काळ स्थलांतर केलेल्या हडप्पा लोकांची आहे असे काही पुरातत्वज्ञांचे मत आहे काही अभ्यासकांनी गंगा यमुनांच्या दुआबा सापडलेल्या ताम्रनिधीचा संबंध वैदिक आर्यांशी जोडला परंतु या संस्कृतीचे मूलभूत लक्षण असलेली गेरू रंगाची भांडी आणि ताम्रनिधी यांच्यामध्ये असलेल्या सानिध्यामुळे ती एक स्वतंत्र संस्कृती असावी असाही एक मतप्रवाह आहे सहज जाता, जाता राहिले आपण बघू ते काय येते एखाद्या पुरातत्वीय संस्कृतीचे नाव ती जिथे प्रथम सापडली ते स्थळ किंवा प्रदेश यांच्या नावावरून दिलेले असते बघा कसं नाव दिलं जात प्रत्येक संस्कृतीची स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण भांडी असतात ती भांडी हे संबंधित संस्कृती ओळखण्याचे प्रमुख लक्षण असते आहाड संस्कृतीच्या मातीच्या भांड्यामध्ये काळी आणि तांबडी माती महत्वाची आहे भांडी महत्वाची आहेत काळी आणि तांबडी भांडी ती चाकावर घडवलेली असतात त्यांचा आतील आणि तोंडाजवळचा भाग काळा आणि उरलेला भाग तांबडा असतो भांडे भट्टीत ठेवताना भांडे उपडे ठेवले असेल तर त्याचा आतला भाग काळा होता होतो आणि बाहेरचा भाग तांबडा होतो किंवा भांड्याचा जो भाग भुश्याने किंवा गवताने भाजलेला असतो तो, तो काळा होतो आणि जो भाग उघडा असेल तो तांबडा होतो हे लक्षात ठेवा आता आपण बिहार बंगाल आणि इथली ताम्र संस्कृती बघूया बिहार बंगाल ओडिशा आणि मध्य प्रदेशात ताम्र निधी मिळाले असले तरी गेरू रंगाची भांडी या प्रदेशात मिळत नाही या राज्यांमध्ये ताम्रपाषाण युगीन संस्कृतीची स्थळे उजेडात आली आहेत बिहारमधील चिरांड सोनपूर यासारख्या स्थळांच्या उत्खननात काळी आणि तांबडी भांडी मातीची भांडी मिळाली त्या भांड्यांचे घाट हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांच्या घाटासारखे आहेत त्यावरून हडप्पा संस्कृतीचे लोक बिहारपर्यंत पोचले होते आणि त्यांचा प्रभाव स्थानिक संस्कृतीवर झाला होता असे दिसते बघा इथं जी भांडी आढळलेली आहेत या भांड्यांचे घाट हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांच्या घाटासारखे आहेत आणि त्याच्याहून असं आपल्या लक्षात येतं की हडप्पा संस्कृतीचे लोक हे बिहारपर्यंत पोचलेले होते आणि त्याचा प्रभाव या संस्कृतीवर झाला होता बंगाल आणि ओडिशातही काही ताम्रपाषाणयुगीन थळामधील भांड्यांचे काही घाट हडप्पा संस्कृतीचा प्रभाव दर्शवणारे आहेत त्यामध्ये वाडगे कुंडे यांचा समावेश आहे आता आपण मध्य प्रदेशातील ताम्र संस्कृती बघूया याच्यामध्ये एक आहे कायथा संस्कृती कायथा मध्य प्रदेशातील उज्जैन पासून पूर्वेकडे पंचवीस किलोमीटर अंतरावर छोटी काली सिंध या नदीच्या तीरावर आहे कोणत्या नदीच्या छोटी काली सिंध या नदीच्या तीरावर ही नदी चंबळ नदीची उपनदी आहे कोणती नदी छोटी काली कोणत्या राज्यात मध्य प्रदेशमध्ये उज्जैन पासून किती किलोमीटर अंतरावर पंचवीस कायथा संस्कृती नागरी हडप्पा संस्कृतीशी समकालीन होती कायथा संस्कृतीच्या लोकांचे जीवन शेती आणि पशुपालनावर अवलंबून होते ते प्रामुख्याने हाताने घडवलेली मातीची भांडी गारगोटीच्या दगडापासून बनवलेली सूक्ष्मास्त्रे वापरत होते त्या केरीज कायथा येथील घरांमध्ये तांब्याच्या कुराडी आणि बांगड्या मौल्यवान खड्यांचे मणी असलेले हार संगजिरा या दगड्यांच्या भुकटीपासून बनवलेले चकतीच्या आकाराचे छोटे मणी सारख्या वस्तू मिळालेल्या आहेत कायथा संस्कृती आणि हडप्पा संस्कृती यांच्यातील परस्पर संबंध हडप्पा नगरांच्या उदयाच्याही आधीच्या काळापासून असावा असे दिसते कायथा संस्कृतीनंतर राजस्थानातील आहाड संस्कृतीचे लोक मध्य प्रदेशात आले काही काळ या दोन्ही संस्कृती मध्य प्रदेशात एकत्रित एक नांदत नांदल्या असण्याचीही शक्यता आहे ही, त्यानंतरच्या काळात माळवा संस्कृतीचे अवशेष मिळतात आता आपण बघूया माळवा संस्कृती माळवा संस्कृतीचा उगम आणि विस्तार प्रथम माळव्या झाला हे तिच्या नावावरून स्पष्ट होते ही संस्कृती मध्य प्रदेशात इसवी सणापूर्वी अठराशे ते बाराशे या कालखंडात अस्तित्वात होती नर्मदा नदीवरील महेश्वराच्या पलीकडे तीरावर नावटा नावडा टोली नावडा नावाने माळवा संस्कृतीचे महत्वाचे स्थळ आहे त्याखेरीज मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील यरण उज्जैन जिल्ह्यातील नागदा ही सुद्धा महत्वाची स्थळे आहेत टोली येथील माळवा संस्कृतीचा हा चषक आपल्याला इथं दिसतोय चषक म्हणजे करंडक ट्रॉफी नागदा आणि यरण येथील माळवा संस्कृतीच्या गाव वसाहती या तटबंदी युक्त होत्या आता बघूया गुजरात मधील ताम्रपाशाणगीन संस्कृती गुजरातमधील ताम्रपाशा ग्राम वसाहतींचा काळ हडप्पा संस्कृतीचा पूर्व हडप्पा सन पूर्व, पूर्व, तर, पूर्व तीन हजार नऊशे पन्नास ते सव्वीसशे नागरी हडप्पा संस्कृती सन पूर्व सव्वीसशे ते एकोणीसशे आणि हडप्पा सं संस्कृती लयाला गेल्यानंतरचा हडप्पोत्तर सन पूर्व एकोणीसशे ते नऊशे या तीनही टप्प्यांशी मिळता आहे गुजरातमध्ये गारगोटीच्या वर्गातील मौल्यवान खड्यांचे स्रोत विपुल प्रमाणात आहेत त्याचा उपयोग करून रंगीबेरंगी मणी बनवणे हा हडप्पा संस्कृतीमधील एक मोठा उद्योग होता हे कडे उपलब्ध करून देण्यात गुजरातमधील ग्राम वसाहतींचा मोठा वाटा असावा त्या प्रामुख्याने पशुपालकांच्या ग्रामवसाहती होत्या काही ठिकाणी हे लोक निमभटके जीवनही जगत असावेत गुजरातमधील ताम्रपाषाणयुगीन वसाहतींच्या मातीच्या भांड्यामध्ये कच्छ सौराष्ट्र उत्तर गुजरात असे प्रादेशिक वैविध्य आढळते इसवी सणापूर्वी एकोणीसशेच्या सुमारास कच्छ सौराष्ट्रमधील या ग्रामवसाहती उजाड झाल्या उज्जाड झाल्या म्हणजे खराब झाल्या वैराण झाल्या हडपोत्तर काळामध्ये दक्षिण सौराष्ट्रात प्रभास संस्कृती आणि ईशान्य सौराष्ट्रात रंगपूर संस्कृती होत्या या ताम्र पाषाणयुगीन संस्कृतीमधील मातीच्या भांड्याचे आणि उत्तर हडप्पा संस्कृतीच्या भांड्यांचे रंग घाट आणि नक्षी याबाबत साम्य होते त्या इसवी सणापूर्वी अठराशे ते बाराशे या काळामध्ये अस्तित्वात होत्या आता आपण ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्र बघूया ताम्रपाषाणयुगीन महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये उत्तर हडप्पा संस्कृतीचे लोक पोचले होते याचा पुरावा दायमाबाद येथे मिळाला आहे ते तिथे पोहोचण्याआधीच तिथे जी ताम्रपाषाणयुगीन संस्कृती होती तिला सावळदा संस्कृती या नावाने ओळखले जाते त्यानंतर तेथे अनुक्रमे माळवा संस्कृती आणि जोरवे संस्कृती यांचे अवशेष मिळाले आहेत सुरुवातीला बघूया सावळदा संस्कृती सावळदा संस्कृती सावळदा हे धुळे जिल्ह्यात आहे ते तापी नदीवर आहे सावळदा कुठं आहे धुळेमध्ये कोणत्या नदीवर तापी सावळदा संस्कृतीचा काळ इसवी सणापूर्वी सुमारे दोन हजार ते अठराशे असा होता या संस्कृतीचा उगम उत्तर महाराष्ट्रातील मध्याश्मयुगीन लोकांचा सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी आलेल्या संपर्कातून झाला असावा दायमाबाद येथील या संस्कृतीचे लोक चाकावर घडवलेली मातीची भांडी वापरत होते त्यावरील नक्षीमध्ये तिराग्रे माशांचे गळ आणि विविध प्राणी यांच्या आकृतींचा समावेश होता कुठल्या संस्कृतीमध्ये दायमाबाद त्याखेरीज तांब्याच्या वस्तू गारगोटी वर्गातल्या खड्यांचे मनी फडापासून बनवलेली तिरागरे दगडी पाटे वरवंटे इत्यादी वस्तू त्यांच्या वापरात होत्या त्यांच्या गाववसाहती भोवती तटबंदी बांधलेली होती त्यांची घरे मातीची असून घरातील जमिनी गाळ आणि माती एकत्र चोपून बनवलेल्या होत्या सावळदा संस्कृत संस्कृतीच्या लोकांचा आणि सौराष्ट्रतील हडप्पा संस्कृतीच्या लोकांचा संपर्क होता धुळे जिल्ह्यातील कावठे या स्थळाच्या उत्खननात सापडलेल्या शंखांच्या वस्तू सौराष्ट्रातील हडप्पा संस्कृतीच्या लोकांशी असलेल्या विनिमयाचा पुरावा आहे चला पुढं माळवा आणि जोरवे संस्कृती महाराष्ट्राचे शेतकरी बघा माळवा आणि जोरवे संस्कृतीमधले जे लोक होते ते महाराष्ट्राचे शेतकरी आहेत इसवी सणापूर्वी सोळाशेच्या सुमारास माळवा संस्कृतीचे लोक महाराष्ट्रात पोचले शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रात प्रथम माळवा संस्कृतीच्या लोकांनी वसवल्या ते महाराष्ट्राचे आद्य शेतकरी महाराष्ट्रात आल्यावर त्यांचा संपर्क कर्नाटकातील नवाश्मय संस्कृतीच्या लोकांशी आला त्याद्वारे माळवा संस्कृतीचे लोक घडवत असलेल्या मातीच्या भांड्याचे तंत्र तंत्रज्ञान घाट आणि नक्षीचे नमुने यामध्ये काही बदल घडून आले आणि जोरवे संस्कृती या नावाने ओळखली जाणारी नवीन संस्कृती उदयास आली अहमदनगर जिल्ह्यातील जोरवे येथे ही संस्कृती प्रथम उजेडात आलेली आहे महाराष्ट्रात ताम्रपाशान युगीन संस्कृतीचा विस्तार तापी गोदावरी आणि भीमा या नद्यांच्या खोऱ्यात झाला होता दायमाबाद प्रकाशे जे नंदुरबार जिल्ह्यात आहे आणि इनामगाव ही गा गावे या संस्कृतीची विस्ताराने मोठी आणि त्या त्या नदीच्या खोऱ्यातील प्रमुख केंद्रे होती या मोठ्या केंद्राशी जोडली गेलेली छोटी मोठी खेडी आणि शेतवाड्या होत्या उदाहरणार्थ नेवासे नाशिक ही मोठी खेडी तसेच पुणे जिल्ह्यातील चांडोली आणि सोनगाव नाशिक जिल्ह्यातील पिंपळदर ही छोटी खेडी आणि इनामगाव जवळची वाळकी ही वाडी पिंपळदर बाल बाग बागलान घाटात तापीचे खोरे आणि गोदावरीचे खोरे या दोही पासून आहे त्यामुळे विस्ताराने छोटे असले तरी व्यापाराच्या दृष्टीने ते महत्वाचे होते घोड आणि मुळा नदीच्या संगमावर वसलेली वाळकी हे ही एक शेतवाडी होती इनामगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे येथील विस्तृत उत्खननामुळे माळवा आणि जोर्वे संस्कृतीमधील लोकांच्या जीवनाबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध आहे इनामगाव येथील कालक्रम बघा माळवा संस्कृती इसवी सन पूर्व सोळाशे ते चौदाशे जोरवे संस्कृती इसवी सन पूर्व चौदाशे ते एक हजार आणि उत्तर जोर्वे संस्कृती इसवी सन पूर्व एक हजार ते सातशे असा इनामगाव येथील संस्कृतीचा कालक्रम आहे माळवा संस्कृतीनंतरच्या टप्प्यातील जोरवे संस्कृतीचा समृद्ध काळ म्हणजे पूर्व जोरवे आणि उतरणीचा काळ म्हणजे उत्तर जोरवे असे दोन टप्पे होते इनामगावच्या उत्खननात या दोन टप्प्यांमधील लोकजीवन सविस्तर उलगडले गेले इनामगाव येथील माळवा संस्कृतीच्या काळातील लोकांची घरे आयताकृती आणि ऐसपैस होती घराच्या भिंती कुडाच्या असत कुडाच्या ना चोराट्यापासून बनवलेल्या घरामध्ये आडभिंद घा गा, आडभिंत घालून घराचे दोन भाग केलेले असत उभी खो कोठी ठेवण्यासाठी एक गोल ओटा चार पायांचे रांजण ठेवण्यासाठी टेकूचे चार चपटे दगड व चुन्याने लिंपलेले बळद यासारख्या गोष्टीवरून घरांमध्ये दीर्घकालीन साठवणूक करण्यासाठी केलेली तरतूद लक्षात येते क्वचित त्यावर जमिनीत गोल खड्डा करून झोपड्या गरतावा जात माळवा संस्कृतीची भांडी मातीची भांडी पिवसर रंगाची असत त्यावर तपकिरी रंगात नक्षी काढलेली असते त्यांचा पोत खरबरीत असतो जोरवे संस्कृतीची भांडी ही खनखनीत भाजलेली असल्यामुळे त्यांचा नाद हा धातूच्या भांड्याप्रमाणे असतो त्यांचा रंग लाल असतो आणि त्यावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली असते त्यामध्ये तोटीची भांडी मध्यभागी कंगोरे असलेले वाडगे आणि कुंडे चंबू घडे अशा घाटाच्या भांड्याचा समावेश असतो उत्तर जोरवे काळात भांड्याचे घाट तेच राहिले तरी त्यावर फारशी नक्षी काडेनासे झाले त्याच्यावर नक्षी लोक काडेनासे झाले इनामगाव येथे इनामगाव येथे माळवा संस्कृती आणि पूर्व जोरवे काळातील कुंभकारांच्या भट्ट्या मिळाल्या त्या गोल आकाराच्या होत्या पूर्व जोरवे काळातील भांडी मोठी आणि अधिक क्षमतेची होती उत्तर जोरवे काळात मात्र मातीची भांडी भाजण्यासाठी जमिनीवरच आवा रचला जात होता इनाम गाव हे इतर गावांना मातींच्या भांड्यांचा पुरवठा करणारे केंद्र होते बघा जोरवे संस्कृतीमध्ये मातीची भांडी कशी होती तर दिसते तुम्हाला ना चला पुढं घर चौकोनी प्रशस्त एकापेक्षा अधिक खोल्यांचे आहे की गोल खड्डा करून त्यावर उभारलेली झोपडी आहे यावरून त्या घरातल्या लोकांची आर्थिक परिस्थिती लक्षात येते पूर्व जोरवे काळात गोल झोपड्यांची संख्या नगण्य असली तरी उत्तर जोरवे काळात गोल झोपड्यांची संख्या वाढलेली दिसते पण या झोपड्या गर्तावासाहून वेगळ्या होत्या काठ्यांच्या वरच्या टोकाला बांधलेल्या बांधलेला जो जुडगा आहे तो तळाकडे पसरवून तंबू प्र प्रमाणे शंकवाकृती झोपड्या उभ्या केल्या जात अशा झोपड्या सहसा हे फिरस्ते लोक उभ्या करत उत्तर जोरवे काळात हवा शुष्क होऊ लागली होती त्यामुळे जोरवे संस्कृतीच्या लोकांना फिरस्ते जीवन स्वीकारणे भाग पडले हे या झोपड्यामुळे आपल्या लक्षात येते पूर्व जोरवे काळात नगरामध्ये काळात इनामगावमध्ये नदीला एक कालवा काढून नदीचे पाणी साठवण्याची सोय केली होती ती सिंचनासाठी होती हे स्पष्ट होते तसेच सिंचनाच्या पाण्याचे वाटप गाव प्रमुखाकडे असे ताम्रपाषाणयुग इनामगावच्या मध्यवर्ती जागेत ग्रामप्रमुखाचे पाच खोल्यांचे प्रशस्त घर होते त्या घरात आणि घरच्या बाहेर धान्याच्या साठवण्याची बरीच बळदे होती तेथील शेतकरी गहू बार्ली ज्वारी मसूर कुळीत यासारखी पिके घेत त्याखेरी त्यांच्या आहारात प्राण्यांचे मांस मासे यांचाही समावेश होता इतर ताम्रपाशाणयुगीन स्थळाप्रमाणे इनामगाव येथे गारगोटी वर्गातल्या रंगीबेरंगी खड्यांचे मणी सूक्ष्मास्त्रे आणि तांब्याच्या वस्तू मिळालेल्या आहेत इनामगावाच्या प्रमुखाचे पद वंश परंपरागत होते हे दर्शवणारा दफनेही या घरात लगत मिळाली ही दफने इतर सर्वसाधारण दफनांपेक्षा पूर्णत वेगळ्या पद्धतीची होती इनामगावमध्ये साधारणपणे जमिनीत खड्डा खणून त्यामध्ये मृत व्यक्तीला उत्ताण्या अवस्थेत पुरले जाई दफनाच्या दुसऱ्या पद्धतीत मात्र व्रत मृत व्यक्तीला एका चार पायांच्या फुगीर पोटाच्या रांजणात वसलेल्या अवस्थेत पुरले जाई त्याच्यापेक्षा थोडे आधीच्या काळातले एक दफन अशाच प्रकारच्या रांजणात होते परंतु त्यात सांगाळा नव्हता हे प्रतिकात्मक दफन होते हे लोक मृत बालकांना पुरण्यासाठी कुंभांचा वापर करत असत अशा दफनामध्ये मृत बालकाच्या कुंभ्याच्या आत झोपवून मृत बालकाला कुंभ्याच्या झोपून त्याच्या तोंडाशी दुसऱ्या कुंभाचे तोंड जोडून ते दोन कुंभ पुरत असत हा जो महाराष्ट्रातील ताम्र युगीचा जो तक्रार तक्ता केलेला आहे तो तुम्ही भरून घ्या आपण आता पुढचा भाग बघूया भारतातील महापाषाणयुग प्रतिकूल हवामानामुळे उत्तर जोरवे काळात इसवी सणापूर्वी सातसेच्या सुमारास इनामगाव पूर्णपणे उजाड झाले त्यानंतर ऐतिहासिक काळापर्यंत तिथे वस्ती झाली नाही महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी हीच परिस्थिती होती मात्र त्या काळात भटके जीवन जगणाऱ्या लोकांनी मोठाल्या शिळांचा उपयोग करून उभारलेली शिलावर्तुळे सापडतात त्या शिलावर्तुळांच्या आत दफने असतात या शिळा आकाराने खूप मोठ्या असल्यामुळे त्यांना महापाषाणीय वर्तुळे म्हणतात त्यामुळे ही शिलावर्तुळे ज्या काळातील आहे त्याला महापाषाणयुग असे म्हणतात त्यांचा उपयोग वेगवेगळ्या कारणासाठी केला जात असला तरी ती प्रामुख्याने मृतांच्या अस्थिपुरण्यासाठी त्यांच्या स्मारसकासाठी उभारली जात बघा शिलावस्तू दिसतायत तिथं अशा प्रकारची वस्तुळे वर्तुळे जगभर आढळतात शिलावर्तुळांची परंपरा प्रागैतिहासिक काळापासून अस्तित्वात आहे काहीही लोकांमध्ये ती आजही प्रचलित असलेली दिसते उदाहरणार्थ ओडिशातील बोडो दक्षिण भारतातील तोडा कुरुंब ईशान्य भारतातील नागा आणि खासी जमाती भारतातील अधिकांश प्राचीन शिलावर्तुळे साधारणपणे इसवी सणापूर्वी पंधराशे ते पाचशे या काळातील आहेत परंतु उत्तर भारतातील काही ठिकाणची शिलावर्तुळे नवाश्मयुगा इतकी प्राचीन आहेत महाराष्ट्रात शिलावर्तुळे उभारणारे लोक प्रामुख्याने दक्षिण भारतातून आले असावेत ही शिलावर्तुळे लोहयुगातील आहेत महाराष्ट्रातील शिलावर्तुळे साधारणपणे इसवी सनापूर्वी एक हजार ते चारशे या काळातील आहेत महाराष्ट्रात महाराष्ट्रात विदर्भामध्ये प्रामुख्याने नागपूर चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यामध्ये फार मोठ्या संख्येने शिलावर्तुळे आढळतात टाकळघाट माहूरझरी हाफा नयकुंड अशा अनेक ठिकाणी शिलावर्तुळांचे उत्खनन केले गेले विशेष म्हणजे अनेक शिलावर्तुळे प्राचीन व्यापारी मार्गावर होती महापाषाणयुगीन कारागिरांच्या स्थिर गाव वसाहतींचे अवशेष क्वचितच सापडले आहेत शिलावर्तुळे उभारणारे महापाषाणयुगीन लोक फिरस्ते कारागीर होते ते लोखंडाच्या वस्तू बनवत असतात नागपूरजवळ नायकुंड या ठिकाणी महापाषाणयुगीन काळातील लोखंड शुद्ध करण्याची भट्टी सापडली महापाषाणयुगीन लोक वाहन म्हणून आणि सामान लादण्यासाठी घोड्याचा वापर करत शिलावर्तुळामधील दफनात घोड्यांची हाडे आणि घोड्यांचे तांब्यांचे अलंकार पुरलेले आढळतात त्यांच्या काळात काळी आणि तांबडी मातीची भांडी असत महापाषाणीय संस्कृतीच्या लोकांचा भारतातील लोहयुगाच्या प्रारंभात महत्त्वाचा वाटा होता हे निश्चितपणे सांगता येते आपण आता या धड्यावरचे स्वाध्याय बघूया स्वाध्याय बघा योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक अस्थिकुंभावरील टिंबटिंब या प्राण्याच्या पोटात मृताचे शरीर दाखवलेले आहे कशाच्या बरोबर मासा दोन बालाथल येथे मोठ्या प्रमाणावर टिंबटिंब भांड्याचे उत्पादन होत होते कशाच्या मातीच्या तीन शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी गाव वसाहती महाराष्ट्रात प्रथम कोणत्या लोकांनी पसरवल्या माळवा माळवा कोणत्या माळवा चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा एक तावळडा संस्कृती दायमाबाद माळवा संस्कृती नावडा टोली आहाड संस्कृती सोनपूर जोरे संस्कृती इनामगाव तर याच्यामध्ये आहाड संस्कृती सोनपूर याच्यानंतर बाकीचे जे प्रश्नांची उत्तरं आहे ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा आणि भेटूया पुढच्या धड्यामध्ये धन्यवाद